हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आणि आता आहे मी आपल्या गावी, बघा। आणि ब्लॉगची सुरुवात मी गावातून करतोय, कारण सगळ्यात पहिले मला दाखवायचं होतं गावातलं मंदिर। ते बघा समोर मंदिर। तर चला, मंदिरात थोडं काम आहे, तिकडे चाललो आहे, मुन्नाद आहे त्यासोबत, तर भेटूया मंदिरात। आणि बाकी आता गावातला शिमगा दाखवणार तुम्हाला। शिमगा मुन्नादा, हाय कर ना। जय बाबा केदारनाथ। जय बाबा केदारनाथ। हर हर महादेव। हर हर महादेव। मंदिर बघून घ्या, पाया पडून घ्या। तर आपली उद्या होमाची तयारी चालू आहे, बघा। ते बघा वर असं झेंडा सकाळी दाखवेल तुम्हाला, परफेक्ट झेंडा सकाळी दिसेल, प्रॉपर सकाळी माहिती पडणार तुम्हाला काय आहे ते। तर फुल स्टॉल्स आहे या, उद्या सकाळी सगळं चांगलं दिसणार तुम्हाला, सकाळी भेटू डायरेक्ट। तर काल तुम्हाला जसं सांगितलं, काल जिथं गेलो तो माडावर, सानेवर, तुम्हाला माड दाखवला, आता तिथंच चाललो आहे। पण जी ब्लॉगची सुरुवात केली ती तिथूनच। हे बघा मंदिर। पण आता मुन्नादा नाही, अभिदादा आहे। हाय कर। हाय हाय हाय। तर हाय हाय झालं एकदाच। हाय। तर जाऊ आता आम्ही, गाडी आहेत आमच्याकडे, खूप गाड्या आहेत, रिक्षा आहेत, गाड्या आहेत, पण आम्ही चालत चाललं, कारण की निसर्ग दाखवायचा आहे मला। हे बघा, आणि इथं बघा, इथं पोचल्या बसल्या मंदिराच्या इकडे नेट चालू झाला आहे। मंदिर आहे श्रीदेव केदार, तिथं फोटो सेशन चालू आहे लोकांचं। काल इथपर्यंत आलो तर अंधार झालता, म्हणून आता तुम्हाला परफेक्ट दाखवतो, परफेक्ट दिसतंय। आपली आंब्याची झाड आहेत हे ना। हा बघू बघू शकता तुम्ही, मोर धरले कस चमकतय हे बघा। हे बघा, हॅलो, एवढी मजा येते ना मला। चालत चाललोय, कारण की चालतच जाणार आहे कुठं पण मी, गावात पूर्ण चालत फिरणार आहे। तुम्हाला चालत निसर्ग दाखवणार, सगळं दाखवणार, थकलो तरी चालेल तुमच्यासाठी काय पण। तर हा आम्ही चालत चालत आलोय, तर आम्हाला बघा काय दिसलंय, इंगळी पण मेलेली आहे गाडी, गेली वाटत तिच्यावरून। बघा रात्री जास्त फिरतात ना, असं रात्रीचं बाहेर पडतं, रात्रीचं बाहेर पडतं आणि गाडी गेली तर असं होतं। तर तुम्ही पण रात्रीच्या घरी झोपा, बाहेर नका फिरू। बस आमच्या एका माणसामुळे ट्रॅफिक बघा किती झाली, तिथं बिचारा आमच्यासाठी गाडी घेऊन आला, काय रे त्याने मागवलं। तर ऑलमोस्ट आम्ही पोचलोय एका भक्कम असं व्यक्तिमत्वाला दाखवतो तुम्हाला। हा हे आमचे अभिदादा, मग अशी बघितलं असेल। हा अरे बोल, काय तरी तुझ्या बद्दल, काय बोलू, कुठं राहतो काय, आणि हा कशात कामाला आहे रे तू? फायर ब्रिगेडमध्ये कामाला आहे, कोणाला काय प्रॉब्लेम झाला असेल कॉन्टॅक्ट नंबर देतो मी। हा तर तुम्हाला सांगितलेलं की चालत जाणार, पण असं काय झालं नाही, पोचलो आम्ही, आमचा भाऊ मध्ये आला। हे बघ, हे बघा आम्हाला वेदांदळी, हाय बोल ना यार बाबा, हाय सगळ्यांना इंट्रोडक्शन कर, गाडी पुढे बघ, पुढे बघ, नाहीतर हे गाडी चालव, मग अशी एकीची गाडी खाली गेली आहे। तर आता एसी मध्ये बसून मस्त वाटतंय, ऑलमोस्ट पोहोचलोय, भेटूया डायरेक्ट तिकडे, डायरेक्ट आता तिकडे भेटायचं। चे भाऊ सचिन दळवी यांचा नुकताच साखरपुडा झालाय, सगळ्यांनी याला पाहू, कसं वाटतंय? एकदम भारी वाटतं, एकदम भारी वाटतं। नंतर कसं वाटतं, कॉंग्रॅच्युलेशन करा नाही का, बोला काहीतरी, हाय फोटो काढणार, फोटो नाही काढणार, भाषेत बोला तुमच्या माझ्या भाषेत, तुम्ही शिमगाबद्दल काय बोलणार, काही बोलू शकत नाही, काय नाही बोलणार, काय बोलणार। अवदा कधी चालवणार यार, होईल तर थोड्या वेळात चालू होईल बघा। प्रतीक ये हम हे, भाई नार काय टायमिंग वर आलाय, काल रात्री तुम्हाला मार दाखवला, वरती झेंडा बघा, झेंडा। तर आता सकाळी बघा कसं आहे,
गर्दी बघा. अभिदा बघा. अभिदा त्याला किती वेळ. अभिदा आपले बच्चा वाटे आले. हाय बोलना यार. काय एवढे जवळ काय. हाय हाय सगळे भेटायला आले. संस्कार कुठे. संस्कार केला तिकडे बाबांसोबत. काय खाल्लं बिल्लं का. पार्टी केली. मंचुरियन खाल्लं आणि वडा नगर तांदळासाठी यार. मॅन फ्रॉम नको तिकडे टोपी सरळ का. टोपी सरळ टोपी टोपी नाव काय. नाव सांग. होळी नाव आहे. हॅपी होळी. एडिट करा. एडिट
फुल गर्मी, फुल गर्मी। हेलो गाइस, हेलो, सब्सक्राइब करा सका नहीं, सब्सक्राइब करा, थैंक यू। फुल गर्मी इकड़ बना में आता, आइसक्रीम खाना रे प्रतीक, आइसक्रीम खिलौना रे हाँ कि नहीं क्या मुझे कि सब उसका रस पिया लालो पहले उसका रस घे तो चला नंतर भेटू सगळे इथे भेटलेत आणि सरबत पित आहेत, अर्धे जण झालेत पिऊन। उसाचा रस कसा वाटला? मस्त, एक नंबर, एक नंबर। सेवा करतोय अभिदा, फोटो नाही निसता, तुम्ही सांगा की उसाचा रस कसा वाटला। लय भारी, लय भारी, थंडगार। युट्यूबला तू काय, आज ब्लॉगचं मानकरी तूच आहे सगळ्यात जास्त। चल रे बाबा, चला जाऊ। पहिले हाय, कुठला स्टॉल फ्री? आला आलं फ्री कांदा पोहे, फ्री कांदा पोहे। या बागवाडी, बागवाडी कडून, बागवाडी आपली वाडी, बागवाडी कडून बागवाडी आपली वाडी। कांदा पोहे आपण बोलत असू, चल ना। थोडं रुपेश दळवी, रुपेश दळवी, रुपेश दळवी, रुपेश दळवींचं हे घेऊ आपण काय रिव्ह्यू, काय वाटतं रिव्ह्यू घेऊया, रिव्ह्यू किक पाय असं वाटतं। आमचा दादा रुपेश दादा, तुम्हाला कसं वाटतं हे करताना? शेफ, शेफ तिकडे काय तसं बघितलं ब्लॉगच्या सुरुवातीमध्ये पुन्हा आता काय बाबा केदारनाथ खाताना दाखवला। आपण थोडं आता पाणी पिऊया नंतर भेटूया। बोल काय, छान वाटतंय आपल्याला सर्वांना। अन्नदानाचं काम चालू आहे, त्यामुळे आपले सहकारी आमचे शेफ किरण दळवी यांची याबद्दल मोलाचा हे सहकारी आहे, आणि त्यामुळेच हे सर्व काही सहकार्य साध्य होत आहे, त्यामुळे फार आनंद होतो आहे। आपण फक्त एक बांधण आहे, सर्व करता करून त्यातच आहे। धन्यवाद। अरे हा जिथं तिथं दिसतोय, साखरपुडा झाल्याबद्दल कसं वाटतं परत एकदा? एक नंबर, एकट्यात कसं सांगू शकतो ना चांगलं। साईडला उत्सुकता आहे, 10 दिवस घरी जात आहेत, तर 5 तारखेला लग्न आहे जर, तर सगळ्यांनी या 5 एप्रिलला ॲड्रेस कळकवणे, कळकवणे केतकीवाडी, केतकीवाडी चिपळूण, चिपळूण सगळ्यांनी या। आपोआप आपापल्या खर्चाने या, बाकी सगळं जेवण देऊन देऊ। दारू चिपळूणचं आहे, आईस्क्रीम कशी आहे? थंड आहे, थंड आहे। उसाचा रस पिलेला आहे, आमचा वेदू पडलेला आहे, तुम्हाला दाखवतो त्याचा पाय मुरगळला। आणि आणि अभिदा चाललेला आहे, त्याला बाय बाय करू। अभिदा आता जाणार यार, अभिदा नको जाऊ ना, तुसी जा रे हो, तुसी ना जाऊ। हा आमचा योगेश दादा, मग तुम्ही रुपेश दादा बघितला पोहे देताना, आमचा योगेश दादा भेटीला येणार आहे, आमचा सुमाया देव केदारदेवाच्या भेटीला यार, तुम्हाला दाखवतो सुमाया देव। गुरु मानकरी, आमच्या गावचे मानकरी काहीतरी बोल फक्त असं हे आता मान असतो असतो ह्याच बाय, ह्याच बाय बाय पडत नाही तर आता येताना तर जोश दाखवला, चालत चालत आता थकलोय, आता आम्ही चाललोय कारनी, जबरदस्त कुलिंग झालं। अरे इकडे येत नाही कुलिंग,
ड्रायव्हर आहे नवरदेव मागचा बसलाय कसा बोललेस काय भाकरे आणली नाही मागच्या पाठी पडलेस काय